आम्ही पोर बोललो नाही द्यायचं, हे पोर रडा लागली म्हणून मी तो व्यवहार कॅन्सल केला, कारण पोरांपुढे पैसा नाही आहे. डोल्यातून आता पण माझ्या बोलताना अश्रू येतात. जेव्हा तो वारला ना यांची जी शिकवण आहे ती त्याच बैलाची शिकवण आहे, दुसऱ्या कुठल्या बैलाची शिकवण. जेव्हा तो वारला ना मी स्वतः केस दिले त्या बैलाला, मी स्वतःचे. म्हणजे मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहण्या अगोदर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच त्यासमोर दिलेली घंटा दाबा, त्यानंतर ऑलवर क्लिक करा आणि पहा आपल्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर. माझं नाव निलेश गावण, राहणार उरण बोरी. बैलाचं नाव सैराट. हा बैल कधी घेतला तुम्ही? हा बैल 2015 साली घेतला. कुठून घेतलेला? बैला सातारामधनं जीवन ड्रायव्हर ग्रुप, जीवन ड्रायव्हर त्यांच्याकडनं घेतला. हा, त्यावेळेला किती किमतीला घेतला? त्यावेळेला 60,000 बैल घेतलेला. आणि तेव्हा दाती कसा होता बैल? बैल आजादी होता, वासरू होता, एकदम कोरा. खरेदी कसा केला तुम्हाला, काय आवडले? खरेदी म्हणजे वासरू बघितला आणि आमच्या पंजोबापासून आम्हाला छंद आहे. त्यावेळी त्यांची गाडी पलत होती आणि वडील सांगायचे का आपली गाडी पलतात, एक लांडा आणि एक बांडा म्हणून अशी जुनी गाडी पलायची. लांड्याने शेपटी वरती केल्यानंतर समजायची का शर्यत जिंकली, पण एक आनंद छंद होता आणि या छंदानेच हा क्षेत्र पकडला. बैलाच्या स्वभावाबद्दल सांगा. स्वभावाचा बैल म्हणजे एकदम शांत बैल. या 2022 बैलाचे 19 गुलाल झालेले आहेत, लागोपाठ संजय आणि सैराट अशी गाडी पलते. बैलाला मक्का आहे, वला मक्का, परत अशी गोंडा आहे मक्काचा, उर्दाची डाल आहे, चण्याचा पीठ आहे, त्याच्यानंतर आपला मक्क्याचा पीठ आहे. बैलाला फिटनेसमध्ये राहण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम देता? बैलाला नक्कीच पोहणी असते, बैलाला 2 किलोमीटर चाल असते, त्याच्यानंतर बैल असे अनेक बैल आपल्याकडे आहेत जे आपल्या नावाने चांगले पलतात. जसं आज बल्ल्या पलतो, महाराष्ट्रात नाव आहे, तो आपला स्वतःचा बैल आहे. त्याच्यानंतर पक्षा पलतो माणिकवाडीचा, तोही आपला स्वतःचा बैल आहे. सैराट पलतोय, आता नवीन एक वासरू घेतलं आहे नंद्या म्हणून, नक्कीच तोही नंद्याही नाव करेल आपल्या महाराष्ट्रामध्ये. राणा पलतोय, हो नंबरमध्येच बैल आहेत या वर्षी 2022. बैलाचं शरीर वैशिष्ट्य सांगायची गोष्ट झाली तर बैल लांब आहे आणि बैल एवढा प्रेमळ आहे का कोणीही जवळ गेला तर बैल मारणार नाही, फक्त तो लांबून बघितला माणसाला आवाज देणार का बाबा मी आहे इथे, आणि दुसरा नवीन व्यक्ती बघितला तर बैल आवाज देणारच. गेट जरी खोलला तरी तो लगेच वाढायची सुरुवात करणार. बैलाच्या बैलाला खुराक चांगला आहे नक्कीच. बैलाला बघायला गेलं पवनी चांगली असते, मोठा पूर्ण तलावाची पवनी होते, परत चांगला संध्याकाळचा चालवला जातो बैलाला. बैल बघायला गेला त्याचा डावे खांदी पलतो बैल, आतून बाहेरून दोन्ही खांदी डावे खांदी पलतो. डावा खांदा आहे. बैलाचा पल म्हणजे बैल जेवढा पाटणं गाडी साईडला असली तर बैल 100% पुढच्या पाऊल 50 पावलात बैल गाडी काढणार. ती कितीही गाडी पळणारी असली तरी ओव्हरटेक करणार 50 पावलात. पुढच्या रानाला वाढणार, वाढणारच बैल. आज या बैलाने तुमचं नाव केलं त्याबद्दल सांगा की तुमचा आज हा बैल आहे. नक्कीच बघायला गेला उरणबोरीचा संग्राम हा बैल हा नक्कीच नावात महाराष्ट्रात फेमस होता. जो आदरणीय पंढरी शेठ फडके, विगत पनवेल यांच्या नावाने तो बैल पलत होता, त्याच बैलाच्या गळ्यात हा शिकलेला आहे आणि जसा तो बैल होता त्याच बैलासारखा हा बैल सुद्धा पलतोय आजच्या काळात. बैलाचं वय काय असतील साधारण? बैलाचं साधारण वय आज 8 वर्षाचा बैल आहे. आणि अजून किती वर्ष बैल पलेल? बैल अजून 2 वर्ष पलेल नक्कीच. त्याच्यानंतर आमचा असा हे आहे का जास्त बैल झाल्यानंतर नाही पलवायचा, भले तो राहील पण तो आपल्या घरीच राहणार. नक्कीच बल्या आहे, चांगला पलतोय. जात तसं मैसुरी आहे. बैल असा आता वशासोबत बैल नुकताच गेली शर्यत पळायला चिंचवडीच्या अड्ड्यामध्ये आणि चांगली गाडी मारली वशासोबत. त्याच्यानंतर मला वाटते आपला संजयासोबत पळाला, अनेक बैल असे आहेत. संग्राम बरोबर पळाला, बादल होता, बादल बरोबर पळाला, कृष्णासोबत पळाला बैल.
नक्कीच बैलाला प्रेम पाहिजे, तसा माणसाचा हातचोल पाहिजे, आणि हातचोल आणि आपला प्रेम असला तर बैल नक्कीच आपल्याला हमेशा कुठे ना कुठे साथ देणारच। या बैलाने आता सध्या त्याबद्दल सांगा की तुम्हाला तुमच्या भावना काय त्याबद्दल। नक्कीच आज उरण बोरी आगाव कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेले कुठे गेले तर माहिती नव्हता कोणालाच, आणि परस्पर या बैलांच्या शर्यतीच्या नादाने आज महाराष्ट्रात अनेक मित्र परिवार जोडले गेले आम्हाला, आणि बैलाही नाव केलं आणि उरण बोरी आगाव कुठे नाव माहिती नव्हतं अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्धच झालं। माझं नाव दिनेश हरिचंद्र गावण, राहणार उरण बोरी। मला हात नाद लागला कमीत कमी 17-18 वर्षे झाली। सुरुवातीला आमची गावठी बैलं होती, आपली गावठी म्हणजे घरगुती बैलं गावरांमधली, एक लांडा होता आणि एक जांभळा बैल होता, तेव्हा का ते कोंबडा बालदी याच्यावरती शर्यती व्हायच्या, तेव्हा आम्ही उरणवरनं चालत बैल घेऊन पनवेलला खांद्याला भिंगारीला असे चालत घेऊन यायचो बैल। ही कमीत कमी आता 2097-98 म्हणजे 97-98 गोष्ट असेल त्या परिपणीत। आता माझं एक बैला झाला संग्राम, नंतर झाला सैराट, नंतर झाला बादल, नंतर झाला पक्षा, आणि आता एक नंद्या वासरू आहे सफेद, तो पण यांचं नाव चालू येईल असा म्हणजे आहे। जुना अनुभव आहे आणि मी वासरं म्हणजे बैल बी बघायला जातो, मी फोटो बघतो आणि सौदा करतो वासरांचा, आणि वासरंच घेतो, बैल घेत नाही। बरोबर, हां करतो। आणि अशी वासरं घडवण्यासाठी तुम्ही काय आता याला पण तुम्ही आदतच घेतली? आदतच घेतली। कष्ट माझा एक मित्र आहे साताऱ्यामध्ये जीवन ड्रायव्हर, तो माझे त्याचे घरचे संबंध आहेत, तो म्हणजे तो माझे त्याचे घरचे संबंध आहेत, चांगली वस्तू आली तर तो मला फोन करणार, फोटो पाठवणार, शेडी आपल्याला वस्तू ठेवा, मग तो आपल्याला सांगणार, मग आपण बघायला पण जातो, मग काय किंमत, मग तो सांगेल काय 50,000 का 60,000, त्या हिशोबाने आपण पैसे पाठवून द्यायचा, नंतर आपण 8 महिन्यानं गेला का आपला वासरू बघायचा बा कसा पळतो कसा नाही, आणि आपला वासरू आता पण कुठलाच फुकट गेलेला नाही, जो वासू घ्यायला तो पालणार 100%। लागतोच करतो आता तो पण वासरू आहे, मी बघायला नव्हतो गेलो, तो घेतला हनुमंत पेलवान शारदा पाटीलचा भाऊ सफेद वासरू, हां तर तो हनुमंत पाटील शारदा पाटीलचा भाऊ, सोनू शेठ माहिती आहे ना शारदा पाटीलचा म्हणून, हां त्यांच्याकडनं घेतला तो, हां 55,000 वासरू घेतला न बघता, त्या माणसाने मला 1 रुपया पण किंमत नसते, शेठ तुम्ही देणार ती मी किंमत घेणार, त्या माणसाने रुपया पण मला किंमत नव्हती सांगितली, पण मी बोलून भल्या पण त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे, त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे। बरोबर आहे, आणि हा नाव पण त्यांचंच आहे, त्यांचंच आहे, कारण भल्याचं पहिलं नाव मला वाटतं छोटा संग्राम म्हणून, छोटा संग्राम, बरोबर, आज तुमचा तो सर्वात टॉपचा आहे, टॉपचा बैल आहे पली, त्याच्याबद्दल काय ते सांगा, आज बैल नाही तर आपण फोटो आज दाखवू दे लोकांना, आणि सांगायची पण गरज नाही शक्यतो त्याचा, आज तो बैल, आज बैल तो संदीप भाई भोकपाळवाड्याकडे आहे त्याच्या नावाने, म्हणजे ते हां बोलतो, ओके तो कुठून घेतला? तो मी शारदा पाटीलचे भाऊ हनुमान पेरवळकरनाच, तो वासरू घेतला पहिला, तो घेतला नंतर हा वासरू घेतला, त्याची त्यावेळची खरेदी किती होती? त्याची 1,27,000ची, 1,27,000, त्यानंतर मला वाटतं तो पण फोटोवरती घेतला, फोटो मला आता 3-4 महिन्यापूर्वी पंढरी शेठ माझ्या घरी आले होते, ते मला 11,50,000 रुपये किंमत लावली होती, पण मी त्यांना दिले नाही, मी 15 लाख रुपये सांगितले होते ना, ते लास्ट मला 11-11.5 लाख रुपये लावून गेले होते, शेठ तुम्हाला द्यायचं मला सांगा, फोन करा मी न्यायला येतो, ते माझ्या घरी आले चांगल्या म्हणजे फ्रेंडशिपमध्ये आम्ही, मला चांगले मानतात ते, हां पहिले घरी पण आहेत, 17 लाख रुपये मोठ्या संग्रामचे, तेव्हा जेव्हा मोठा संग्राम पळायचा पब्लिकने तेव्हा पंढरी शेठ फडकेने 17 लाख रुपये केले, आम्ही पोरं बोललो नाही द्यायचं, हे पोरं रडायला लागली म्हणून मी तो व्यवहार कॅन्सल केला, कारण पोरांपुढे पैसा नाही आहे, डोळ्यातून आता पण माझ्या बोलताना अश्रू येतात, जेव्हा तो वारला ना यांची जी शिकवण आहे ती त्याच बैलाची शिकवण आहे, दुसऱ्या कुठल्या बैलाची शिकवण, जेव्हा तो वारला ना मी स्वतः केस दिले त्या बैलाला, मी स्वतःचे म्हणजे जे आपले म्हणजे घरात होतो तसं मी त्याचं पोकळ सर्व हे केलं आहे,
सांगा आता तुमचा जो संग्राम बैल होऊन गेला प्रसिद्ध बैल टॉप मध्येच पळालेला मी लहान असताना पण मी बघितलेला आहे मोहच्या पाटीला मला वाटतं त्याची शर्यती मी बघितली बरोबर नंद्यासोबत पळायचा तो नंद्या बैल होता आमच्या घरचाच आणि संग्राम होता संग्राम पब्लिकनी पळायचा नंद्या आतून पळायचा मला वाटते 23-24 गुलाल म्हणजे कंटिन्यू 23-24 गुलाल घेतले त्या जोडीने एकही गुलाल गेला नाही त्या बैलाबद्दल काय सांगाल आपण फोटोमध्ये दाखवतो तो बैल म्हणजे आता आम्हाला बोलण्याची पण हे पण नाही तो बैल म्हणजे कुठून आलाय तो आम्ही तुम्हाला सांगू पण नाही शकत म्हणजे तो बैल कत्तल खाण्यापर्यंत गेलता दावणीमधून आम्ही तो बैल उचललेला आहे मग त्या बैलाने असा संग्राम बैल तुम्हाला कसा भेटला किंवा कसं तुम्ही त्याला घेतलं विकत वगैरे त्याबद्दल सांगा तो बैल म्हणजे कत्तलखान्याच्या दावणीत होता बांधलेला एक आमचा घाटी आहे त्यांनी सांगितलं शेठ काकाने आमच्या सांगितलं शेठ असा असा एक बैल आहे बोलते तुम्ही तो बघून घ्या आम्ही तो बैल बघायला गेलो बैल आम्हाला पसंत आला आम्ही इकडे मुंबईमध्ये उतरवला आमच्या लोक म्हणजे अक्षरशः हसली लोक काय तुम्ही बोलते हे वासरू अंदाज बोलते एवढूसा काय पलल बोलते मोठ्या बैलाच्या गळ्यात पण तो बैलाने आहे ना तुम्हाला सांगू त्या बैलाने ते जिथून हाणला कत्तलखान्यातून त्यांनी त्याचा त्यांनी या आम्हाला दिला म्हणजे त्यांनी दाखवला शेठ तुम्ही माझा जीव वाचवलात ना मी तुमचं नाव करीन आणि त्या बैलाने आमचं नाव केलं आणि ही जेवढी बैलं शिकलीत ती संग्रामच्या गळ्यातच शिकलीत हो दोन वर्ष झाली म्हणजे एखादा माणूस वारल्यानंतर जसं आपण त्याची विधी करतो तशी आमच्या काकांनी त्याची विधी म्हणजे केस दिली त्याच्यासाठी सर्व काय केलं म्हणजे बैलासाठी म्हणजे पोरासारखा त्याचा या केला त्याच बैलाने सर्वात जास्त नाव केलेलं आहे त्या बैलाची खासियत सांगा की त्याचा पल कसा होता आता लोकांना तर काय बघायला भेटणार नाही कारण जुना बैल होऊन गेला पल म्हणजे पब्लिक किती जेवढी पब्लिक असेल तेवढा तो बैल पळणार जेवढी पब्लिक तुम्ही लावणार आणि तुम्ही त्याला आवाज देणार संग्राम चल तो तुम्हाला गाडी काढणार म्हणजे काढणार गाडी सोडून देणार नाही किती पण तुम्ही या करा बाजूची किती भारी गाडी जाम म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या त्यांनी या केल्यात त्याबद्दलचा किस्सा सांगा की तुम्हाला कसं ते मी एक बैल घेतला सफेद पाहिजे नंद्या नंतर आमचं घाटी होता त्याच्यात असाच एक वासरू आहे तो बोलते कसाच्या दावणीमध्ये आहे वासरू चांगला आपला चांगला काम करेल तुला कितीला देईल तो पहिला देणार होता मला 80,000 नंतर त्याला कोणते जरा चढवले मग तो मी 95,000 वासरू घेतलेला तेव्हा म्हणजे 17-18 वर्षाची गोष्ट आहे तेव्हा मी 95,000 वासरू घेतलेला इथं आणली लोकं हसायला लागली काय तो केंडूर बैल आणला आहे त्याचं पोट किती आहे काय आहे आणि आमची पहिली शर्यत झाली आदैवाल्यांबरोबर टेंबुरीच्या फाटेवरती त्यांना इथून आम्ही कमीत कमी ते टेम्पोपर्यंत अंतर देऊन ठेवलं होतं नंतर तीच लोकं आली शर्यत बोलते आम्ही तुमच्या वासरावर फसलो आणि तेव्हापासून आमचा तो बैल पब्लिक किती पब्लिक त्याला 50 पावलं असला त्याला संग्राम आवाज दिला ना तर त्याने शेप वरती केली का आपण समजा शर्यत आपली गाडी झाली सोडायला जे जाणार खालती शेप बैलाने शेप एकदा वरती गेली का समजणार खालची लगेच समजणार आम्ही आपली गाडी झाली आता माझे तर 5 बैल आहेत एक आहे भल्या एक आहे सैराट जीवन हा भल्या दुसरा आहे पक्षा तो पण जीवनकडेच आहे ओव्हरटेकचा भाषे बरोबर हा तुला माहिती आहे दुसरा आहे तिसरा हा सैरा एक राणा चौथा हा नंद्या 5 थँक्यू